वाशिम जिल्ह्याच्या कारंजा येथे समृद्धी महामार्गावर आज भीषण अपघात घडला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव वेगाने दुसऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने एक ठार, तीन जखमी झाले आहे. ही घटना आज म्हणजे 2 मे रोजी पहाटेच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील लोकेशन 181 वर घडली. प्राप्त माहितीनुसार एक कंटेनर रस्त्याच्या कडेला उभा होता व त्यातील चालक क्लिनर कंटेनरच्या मागील बाजूने उभे होते. अशातच जालना येथून उडीसा जात असताना एका ट्रकच्या चालकाला झोपेची डुलकी लागल्याने या ट्रकने कंटेनरला जोरदार धडक दिली. या घटनेत कंटेनरचा चालक भारत यादव ठार झाला तर क्लिनर सत्येंद्र प्रसाद व दुसऱ्या ट्रकचा चालक प्रदीप मिश्रा हे दोघे गंभीर जखमी तर शफीक पठाण हे किरकोळ स्वरूपात जखमी झाले आहेत. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्गावरील संपूर्ण यंत्रणा, अग्निशमक दल, गुरुमंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांनी घटनास्थळी पोहोचून बचाव कार्य राबवले. या अंतर्गत ट्रकमध्ये अडकलेल्या मृतकास तथा जखमींना बाहेर काढले आणि सर्वांना उपचारार्थ स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रथमोपचारानंतर गंभीर जखमींना पुढील उपचारांसाठी रेफर करण्यात आले आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूज वर